मित्रहो, कीर्तन आणि भजन हा लोकनाट्याचा प्रकार आपण आतापर्यंत अभ्यासलेला आहे, तर आता आपण लळित हा लोकनाट्याचा प्रकार अभ्यासणार आहोत. मला 100% खात्री आहे लळित हा शब्द तुम्ही पहिल्यांदाच ऐकला असेल, पण लळित हा जो लोकनाट्य प्रकार आहे तो तुम्ही याच्या अगोदर पाहिलेला आहे. तर नारदीय कीर्तन परंपरा जी आहे त्याच्यामध्ये लळिताचा समावेश केलेला आपल्याला दिसून येतो. तर गोव्यात आणि कोकणामध्ये धार्मिक प्रसंगी हे जे लळित आहे ते वापरत जात, म्हणजेच देवाला गाराण घालणं, देवाकडे एक प्रकारचं मागणं मागणं, हे म्हणजेच लळित होत. तर तुमच्या पुस्तकामध्ये उदाहरण दाखल तुम्हाला एक लळित दिलेलं आहे पहा, तर ते असं आहे की ज्याला जे हवे असेल ते मिळो, सारा गाव आनंदाने पुढच्या लळितापर्यंत नांदो, कोणाच्याही मनामध्ये किलमिश न उरो, आपापसातले कलह लळितात मिटोत आणि सदाचाराने समाज वागू. अशा प्रकारचं लळित जे आहे ते धार्मिक प्रसंगी वापरलं जातं. तर नाट्य प्रवेश जो आहे त्याच्या वेळी लळित सादर केलं जातं आणि हिंदी भाषेत देखील लळित जी आहेत ती प्रसिद्ध आहेत. मित्र हो, लोकनाट्याचा पुढचा महत्वाचा प्रकार आहे तो आहे भारूड. तर भारूड जे आहे ते रूपक अलंकाराचं गीत असतं आणि याच्यामधून आध्यात्मिक आणि नैतिक शिकवण जी आहे ती दिलेली आपल्याला दिसून येते. ज्या प्रकारे पथनाट्य प्रयोगशील असतं त्याच प्रकारे हे जे भारूड जे आहे ते देखील प्रयोगशील असतं. तर तुम्ही अगगगगग विंचू चावला, त्याचप्रकारे असला दादला नको ग बाई अशी जी भारूड आहेत ती ऐकली असाल पहा. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये संत एकनाथांची भारूड जी आहेत ती अतिशय प्रसिद्ध आहेत. याच्यामध्ये नाट्यात्मता, विनोद आणि गेयता यांचा सुरेख संगम पाहायला मिळतो आणि ही जी भारूड आहेत त्यांच्यामधून लोकशिक्षण घडवणं हा प्रमुख उद्देश असतो. मित्र हो, पुढचा लोकनाट्य प्रकार आहे तो आहे तमाशा. तर हा तमाशा हा जो शब्द आहे तो मूळ पर्शियन भाषेतला आहे, म्हणजेच चित्ताला प्रसन्नता देणारं दृश्य असा त्याचा अर्थ होतो. तर 18व्या शतकामध्ये अभिजात कला आणि लोककला यांचे वेगवेगळे प्रवाह सामावून घेत हा जो तमाशा आहे तो विकसित होत गेला. तर याच्यामध्ये संगीत बारी आणि ढोलकीचा फड असे दोन प्रकार पडतात. याच्यामध्ये जो संगीत बारी हा जो प्रकार आहे याच्यामध्ये नाट्यापेक्षा नृत्यावर जास्त म्हणजे नृत्य आणि संगीत यांच्यावर भर दिलेली दिसून येते. आणि यात संगीत बारीमध्ये दुसरा भाग जो आहे याच्यामध्ये नाट्यातच म्हणजेच ज्याला वग म्हटलं जातं याचा समावेश केलेला आपल्याला दिसून येतो. हा जो वग आहे तो उत्स्फूर्त अशा विनोदानं रंगत जातो. तर जो काही तमाशाची सुरुवात आहे त्या सुरुवातीला गण म्हणजेच गणेश वंदना जी आहे ती गायली जाते, त्याच्यानंतर एक गवळण सादर केली जाते आणि त्याच्यानंतर जे काही आपलं मुख्य नाटक आहे ज्याला आपण वग म्हटलं ते चालू केलं जातं. तर विच्छा माझी पुरी करा, गाढवाचं लग्न ही जी नाटकं आहेत ती तमाशाची आधुनिक रूप आहेत आणि रंगभूमीवर या नाटकांनी अतिशय धम्माल उडवलेली तुम्हाला पाहायला मिळेल. मित्र हो, लोकनाट्याचा पुढचा महत्वाचा प्रकार आहे तो आहे पोवाडा. मग हा पोवाडा नक्की काय आहे? तर स्त्री पुरुषांच्या पराक्रमाचे आवेशयुक्त आणि स्फूर्तीदायक भाषेमध्ये जे कथन केलं जातं त्याला आपण पोवाडा असं म्हणतो. तर कवी अज्ञानदास यांनी लिहिलेला अफजल खान यांच्या वदावर आधारित जो पोवाडा आहे तो फार प्रसिद्ध आहे. त्याच प्रकारे कवी तुळशीदास यांनी लिहिलेला सिंहगड या लढाईवर आधारित जो पोवाडा आहे तो देखील फार प्रसिद्ध आहे. ब्रिटिश राजवटीमध्ये चाफेकर बंधू, नरवीर उमाजी नाईक, त्याचप्रकारे महात्मा गांधी यांच्यावर पोवाडे जे आहे ते तयार करण्यात आले. आणि मित्र, हे पोवाडेच होते ज्यांनी जी काही आपली संयुक्त महाराष्ट्राची चळवळ होती त्यामध्ये अख्खा महाराष्ट्र जो आहे तो गाजवला होता. तर यामध्ये प्रामुख्याने अमर शेख, त्याचप्रकारे दना गवानकर, अण्णाभाऊ साठे हे जे काही शायर होते यांचं महत्वाचं योगदान त्याच्यामध्ये पाहायला मिळेल. आणि त्याचप्रकारे या पोवाड्यामुळेच हे जो काही आपल्या महाराष्ट्राची संयुक्त चळवळ होती ती लोक चळवळ म्हणून उदयाला आली. तर मित्र हो, तुम्ही देखील हा जो पोवाडा लोकनाट्य प्रकार आहे त्याची जपणूक करणं फार महत्वाचं आहे. मित्र हो, लोकनाट्याचे वेगवेगळे प्रकार जे आहेत ते अभ्यासल्याच्या नंतर आता आपण मराठी रंगभूमी आणि भारतीय चित्रपट सृष्टी यांच्या इतिहासाचा सविस्तर आढावा घेणार आहोत. तर याच्यामध्ये जी मराठी रंगभूमी आहे त्याच्यामध्ये रंगभूमी म्हणजे काय हे तुम्ही जाणून घेणं फार महत्वाचं आहे. मित्रांनो, रंगभूमी म्हणजेच काय? तर एखादी कला जी आहे ती
सादर करण्याचं स्थान त्याला आपण रंगभूमी असं म्हणतो। तर ही जी रंगभूमी आहे त्याच्यामध्ये कलाकार आणि प्रेक्षक असे दोन महत्त्वाचे घटक असतात। त्याच प्रकारे रंगमंच जो आहे त्याच्या अनुषंगाने तुम्ही विचार केलात तर वेशभूषा, केशभूषा, प्रकाश योजना, नेपथ्य, त्याचप्रकारे दिग्दर्शक, समीक्षक असे विविध घटक तुम्हाला पाहायला मिळतील। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या महाराष्ट्राला मराठी रंगभूमी जी आहे तिची परंपरा लाभलेली आहे आणि तिच्या इतिहासाचा अभ्यास करणं फार महत्त्वाचं आहे। तो जाणून घेण्यासाठी पाहूया हा वृत्तांत। मराठी रंगभूमी। भारताला रंगभूमीचा खूप प्राचीन इतिहास आहे। कालिदास, भास किंवा भवभूती सारख्या अव्वल लेखकांनी संस्कृत मध्ये नाटकं रचली, पण मराठी भाषेचा विचार करता मराठी रंगभूमी बहरली ती 19व्या शतकात। मराठीत मुकुंदराज मोरोपंतांसारखे मोठे लेखक झाले, पण कोणीही संस्कृत नाटकं मराठीत आणली नाहीत किंवा स्वतः या साहित्य प्रकाराला हात घातला नाही। असं असलं तरी भारूड, कीर्तन, गोंधळ यासारखे लोकनाट्य प्रकार हे रंगभूमीच्या जवळचेच होते। नाटक म्हणून मराठी रंगभूमीचा विचार करताना तंजावरच्या मराठा घराण्याचं योगदान मोठं आहे। त्यांनी मराठी व दाक्षिणात्य भाषेत नाटकांना उत्तेजन दिलं। इसवी सन 1790 मध्ये लक्ष्मी कल्याण हे पहिलं नाटक रचून त्याचे प्रयोग झाल्याची नोंद आहे। वी का राजवाड्यांनी हा इतिहास प्रकाशझोतात आणल्यानंतर मराठी रंगभूमीला चालना मिळाली। विष्णुदास भावे हे मराठी रंगभूमीचे जनक म्हणून ओळखले जातात। सीता स्वयंवर हे त्यांनी रंगभूमीवर आणलेलं पहिलं नाटक होतं। ऐतिहासिक पौराणिक नाटकांबरोबर हलक्या फुलक्या पद्धतीची प्रहसन नाटकंही भावे यांनी रंगभूमीवर आणली। त्या काळी संहिता लिखित स्वरूपात आणि अनेकदा संवाद हे उत्स्फूर्त असत। यानंतर मुद्रित रूपातलं पहिलं नाटक होतं थोरले बाजीराव पेशवे। 1861 साली वी ज कीर्तने यांनी ते लिहिलं। त्यानंतर लिखित संहिता असलेल्या नाटकांची परंपरा सुरू झाली। 19व्या शतकाच्या अखेरच्या पर्वात भारतात ख्याल गायकीची भरभराट झाली। त्याचा परिणाम रंगभूमीवर झाला। मराठी रंगभूमी देखील संगीतमय झाली। बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर, उस्ताद अल्लादिया खां, उस्ताद अब्दुल करीम खां, उस्ताद रहिमत खां यांनी रसिकांमध्ये संगीताचं वेड निर्माण केलं। किर्लोस्कर नाटक कंपनीचे जरठ कुमारी विवाहावर टीकात्मक भाष्य करणारे संगीत शारदा हे नाटक त्या काळी खूप गाजलं होतं। अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी ते लिहिलं होतं। याखेरीज श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचं मूकनायक, कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचं संगीत मानापमान, राम गणेश गडकरी यांचं एकच प्याला ही नाटकं मराठी रंगभूमीच्या इतिहासात अजरामर ठरलेली आहेत। पुढे रंगभूमीच्या पडत्या काळात आचार्य अत्रे यांच्या साष्टांग नमस्कार, उद्याचा संसार, घराबाहेर यासारख्या नाटकांनी रंगभूमीला सावरलं। अलीकडच्या काळात वसंत कानिटकर यांच्या रायगडाला जेव्हा जाग येते आणि इथे ओशाळला मृत्यू, त्याशिवाय विजय तेंडुलकर यांच्या घाशीराम कोतवाल, विश्राम बेडेकर यांच्या टिळक आणि आगरकर या नाटकांनी रंगभूमी गाजवली। नाटकं गाजत गेली तसे कलावंतही लोकांच्या गळ्यातले ताईत झाले। यामध्ये गणपतराव जोशी, बालगंधर्व अर्थात नारायणराव राजहंस, केशवराव भोसले, चिंतामणराव कोल्हटकर, गणपतराव बोडस यांचा समावेश आहे। त्या काळी मोकळ्या मैदानावर नाटकांचे प्रयोग होत। पुढे ब्रिटिशांनी प्ले हाऊस, रिपन, व्हिक्टोरिया ही नाट्यगृह बांधली, त्यामुळे नाटकांचे प्रयोग बंदिस्त होण्यास मदत झाली। मराठी रंगभूमीने स्वातंत्र्य लढ्यातही आपलं योगदान दिलं। त्या काळी खाडीलकरांचं कीचकवध हे नाटक गाजलं होतं। यामध्ये द्रौपदी म्हणजे असहाय्य भारत माता, युधिष्ठिर म्हणजे मवाळ पक्ष, भीम म्हणजे जहाल पक्ष आणि कीचक म्हणजे सत्तांध व्हॉइस रॉय लॉर्ड कर्झन या रूपात दाखवण्यात आले होते। सारे प्रेक्षक हे नाटक या रूपात पाहत आणि त्यांच्यात ब्रिटिश राजवटी विरुद्ध चीड निर्माण होईल। विद्यार्थी मित्र हो, तुम्हाला अभिमान वाटला पाहिजे। संपूर्ण भारताचा विचार करता मराठी रंगभूमी ही सर्वात समृद्ध रंगभूमी समजली जाते। अभिनय असो अथवा नाट्यसंहिता, मराठी कलाकार आणि लेखकांनी
भारतीय नाट्य परंपरेला समृद्ध केलं आहे। तर मित्रहो, मराठी रंगभूमी जी आहे तिच्या इतिहासाचा अभ्यास केल्याच्या नंतर आता आपण भारतीय चित्रपट सृष्टीचा इतिहास जो आहे त्याचा अभ्यास करणार आहोत। तर जगामध्ये हॉलिवूड नंतर आपली भारतीय चित्रपट सृष्टी जी आहे ती अतिशय लोकप्रिय आहे आणि काही देशांमध्ये तर हॉलिवूड पेक्षा आपले भारतीय चित्रपट जे आहेत ते आवडीने पाहिले जातात। तर या चित्रपट हे जे चित्रपट आहेत तर यांच्यामध्ये व्यंग चित्रपट, बाल चित्रपट, त्याचप्रकारे वार्तापट, अनुबोधपट, सैनिकी चित्रपट, शिक्षण चित्रपट, कथाचित्ती असे वेगवेगळे चित्रपटांचे प्रकार जे आहेत ते पाहायला मिळतात। चला तर पाहूया भारतीय चित्रपट सृष्टीचा इतिहास। भारतीय चित्रपट सृष्टी। चित्रपट हे कलात्मकता आणि तंत्रज्ञान यांचा संगम असलेलं माध्यम आहे। चलचित्रणाचा शोध लागल्यानंतर चित्रपट कलेचा जन्म झाला। त्यातूनच पुढे मूकपट आले आणि ध्वनिमुद्रण शक्य झाल्यानंतर बोलपट आले। भारतीय चित्रपटांची जननी म्हणून महाराष्ट्राची ओळख आहे। पूर्ण लांबीचा चित्रपट बनवण्याचे आणि प्रदर्शित करण्याचे श्रेय महाराष्ट्राला जाते। भारतीय चित्रपटांच्या विकासात मदनराव माधवराव चितळे, कल्याणचे पटवर्धन कुटुंबीय आणि हरिश्चंद्र सखाराम भाटवडेकर उर्फ सावेदादा यांचं योगदान आहे। विद्यार्थी मित्र हो, हरिश्चंद्राची फॅक्टरी हा चित्रपट अवश्य पहा। त्यामधून तुम्हाला चित्रपट सृष्टीचा इतिहास समजण्यास नक्कीच मदत होईल। पुढे 1992 मध्ये परदेशी तंत्रज्ञानाचा सहाय्य घेऊन पुंडलिक हा चित्रपट तयार करण्यात आला। दादासाहेब फाळके यांनी 1913 मध्ये संपूर्ण देशी बनावटीचा राजा हरिश्चंद्र हा चित्रपट मुंबईत प्रदर्शित केला। त्यानंतर फाळके यांनी भस्मासूर, मोहिनी, सावित्री सत्यवान हे मूकपट तयार केले तर वेरूळ लेणी, नाशिक, त्र्यंबकेश्वर या तीर्थक्षेत्रांवर आधारित अनुबोधपटही त्यांनी प्रदर्शित केले। पुढे ऐतिहासिक आणि पौराणिक चित्रपटही तयार करण्यात येऊ लागले। भारतात पहिला सिने कॅमेरा आनंदराव पेंटर यांनी तयार केला। त्यांनीही चित्रपट निर्मितीत रस दाखवला। सावकारी पाश हा पहिला वास्तववादी चित्रपट तयार करण्याचे श्रेय पेंटर यांनाच जाते। 1925 मध्ये भालजी पेंढारकर यांनी बाजीराव मस्तानी हा चित्रपट काढला। त्यांच्या चित्रपटातून राष्ट्रीय विचारसरणीचा प्रसार होत आहे हे लक्षात आल्यावर ब्रिटिशांनी त्यांच्या चित्रपटांवर निर्बंध घातले। कमळाबाई मंगरुळकर या मराठीतील पहिल्या स्त्री चित्रपट निर्मात्या। सावळ्या तांडेल, पन्नादाई सारखे चित्रपट त्यांनी काढले। 1944 मध्ये प्रभात कंपनीचा रामशास्त्री हा चित्रपट प्रचंड गाजला। यानंतर व्यक्तिपट काढण्याची लाटच आली। आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय चित्रपटांना संत तुकाराम या चित्रपटाने खरी ओळख मिळवून दिली। पॅरिसमधल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात हा चित्रपट दाखवण्यात आला होता। विष्णुपंत पागणीस संत तुकाराम यांच्या भूमिकेत होते। मराठीनंतर हिंदीतही ऐतिहासिक चित्रपट बनवले गेले। डॉक्टर कोटणीस की अमर कहाणी हा वास्तववादी चित्रपटही बनवण्यात आला। स्वातंत्र्य चळवळीवर आधारित आंदोलन आणि झांसी की राणी हे चित्रपट खूप गाजले। बॉम्बे टॉकीज, फिल्मिस्तान, राजकमल प्रोडक्शन्स, आर्की स्टुडिओज, नवकेतन इत्यादी कंपन्यांनी चित्रपट निर्मितीत खूप मोठं योगदान दिलं आहे। आज घडीला देशात चित्रपट उद्योगाची भरभराट झाली आहे। हिंदीसह जवळपास सर्वच प्रादेशिक भाषांमधून आंतरराष्ट्रीय दर्जाचे चित्रपट बनवले जात आहेत।